इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बहेरस्ता रस्ता येथे काम करत असताना इस्लामपूर पालिकेची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळं दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे शिवाय रस्त्यावर पाणी साचल्यानं रहदारी करण्यासाठी नागरिकांना त्रासही सहन करावा लागत आहे नगरपालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्यानं दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे दरम्यान येथील महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात यांनी लिकेज ठिकाणी पाहणी केली यावेळी ते राजबागे राज राजेबागेश्वर मंदिरासमोर हुबाले स्टीलजवळ मेन रस्त्याच्यामधून सिमेंट पाईप टाकल्यानं पाईपलाईन लिकेज झाली दरम्यान नगरपालिकेनं या लिकेजकडे दुर्लक्ष केल्यामुळं आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पाईपलाईन लिकेज होऊन दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे शहरातील एम आय डी सी परिसर व राजबा राजेबागेश्वर परिसरातील दोन दिवस पाणी आलं नाही व उद्याही तीच परिस्थिती राहील याला कोण जबाबदार असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होतोय गेले अनेक दिवस पाण्याच्या मोठ्या समस्या शहरात घडत आहेत याचा विचार प्रशासन करणार आहे की नाही हाच सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे मराठी एस इस साठी इस्लामपूरहून श्रद्धा शिंदे आज पुन्हा एकदा पी डब्ल्यू डी विभागाच्या बेजबाबदारपणामुळं इस्लामपूर हद्दीतील राजाबागेश्वर नगर एम आय डी सी परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झालेली आहे आणि लाखो लिटर पाणी या ठिकाणी दोन दिवसामध्ये वाहून गेलेलं आहे माझा पी डब्ल्यू डी अभि अधिकाऱ्यांना आणि नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सवाल आहे की या वाया गेलेल्या पाण्याला जबाबदार कोण आणि प्रत्येक वेळेला या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाची पाणी पाणी लाईन या लिकेज होत राहत आहे याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत त्या रस्त्याची कामं करताना त्या ठिकाणी डब्ल्यू डीचा अधिकारी नगरपालिकेचा पाणीपुरवठ्याचा अधिकारी किंवा तसं जे संबंधित अधिकारी आहेत ते उपस्थित नसतात त्यामुळे ह्या दुर्घटना घडत आहेत आपण या गोष्टीची वेळेवर खबरदारी घेऊन यापुढील काळात असे प्रकार होऊ नयेत यासाठी लक्ष घालावे असं मी पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना आणि इस्लामपूर नगर परिषदेच्या प्रशासकांना विनंती करतो